नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। शिवसेनेनं मुंबईमध्ये मेट्रोच्या विरोधात पुन्हा एकदा हिंसक आंदोलन छेडलंय। एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना आक्रमक होत नवी दिल्लीत संसदेमध्ये आणि मुंबईमध्ये रस्त्यावर उतरली आहे। शिवसेनेचा हा प्रयत्न चर्चेत येण्याचा आणि भाजपा विरोधाला आणखी धार देण्याचा आहे। शिवसेनेचे हे रूप नव नाही, सेनेचं आक्रमक होणं मात्र सोयीस्करपणाची भूमिका म्हणूनच दिसतंय। मुंबई मेट्रोतील गिरगावातल्या खोदकाच्या विरोधात शिवसेना यापूर्वी सुद्धा होती, मात्र भाजपाशी संबंध सुधारल्यानंतर गिरगावातल्या शिवसेनेनं आपलं आंदोलन गुंडाळलं होतं। तीच स्थिती दिल्लीत सुद्धा। भाजपाच्या सोबत गोडी गुलाबी टिकली तोवर सगळं ठीक, पण आता मात्र शिवसेनेकडून कडाडून विरोध सुरू झालाय, तो भाजपाचा। शिवसेनेच्या भूमिकेतला हा बदल लक्षवेधी आहे, यासाठी कारण रस्त्यावरच्या हिंसक आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झालेली आहे। मेट्रो विरोधातील आंदोलनातील दगडफेक करताना सामान्य माणूस जखमी झाला तर जबाबदारी कुणाची? शिवसेनेला मधल्या काळात मेट्रोमुळे होणाऱ्या कथित नुकसानीचा विसर पडला होता का? आता अचानक आंदोलन सुरू करून शिवसेना काय सांगू इच्छितेय? मेट्रो हा केवळ भाजपाचा प्रकल्प आहे का? जर मेट्रो भाजपाची आणि त्या विरोधातलं आंदोलन योग्य, तर कोस्टल रोड विरोधातला आवाज शिवसेना का ऐकत नाही? शिवसेनेची हिंसक आंदोलनाची पद्धत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चालेल? मुळात सत्तेत यायला उशीर लागत असल्यानं शिवसेना बिथरली आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा। शिवसेना बिथरली आहे? या आजच्या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। माझ्या सोबत दोन राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत। सर्वप्रथम काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर, त्यांच्या सोबत माझ्या सोबत स्टुडिओत आहेत गणेश खणकर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता, विश्लेषक म्हणून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत संजय तिवारी, आणि आपल्या सोबत गिरगावहून मेट्रोचे विरोधक आम्ही गिरगावकर या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून जोडले गेलेले आहेत गौरव सागवेकर। सर्व मान्यवरांचं स्वागत। थेट आपण गौरव सागवेकर यांच्याकडे जातोय। गौरवजी, माझा आवाज आपल्याला पोहोचतोय अशी मी अपेक्षा करतो। मला थेट विचारायचंय, आज आंदोलन करण्यासारखं काय घडलं? अच्छा, आंदोलन करण्यासारख्या गोष्टी अशा घडल्या की सर्वप्रथम काही महिन्यापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी मेट्रोचा त्रास आम्ही सहन करायला सुरुवात केली। सर्वप्रथम 450 कुटुंबांना, मराठी कुटुंबांना ह्यांनी बेघर केलं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी। त्याच्यानंतर आम्ही मग शिवसेनेकडे धाव घेतली। शिवसेनेने आम्ही शिवसेना स्थानिक नागरिकांना, स्थानिक पातळीवरनं आम्हाला सहकार्य मिळालं, त्यांच्याकडनं आश्वासन पण मिळालं एमएमडीकडनं की आम्ही जिथे आहे तिकडेच घर देऊ, तिकडे आम्हाला शिवसेनेने सपोर्ट केला। पण आम्ही त्रास सहन करत करत गेलो तर त्यांना मेट्रोने आम्हाला असं म्हणजे म्हणतात ना की मेट्रो आणि इकडचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जे SEC ह्यांनी आम्हाला गृहित धरलं नाही की हे ऐकतात आहे काही हरकत नाही, आपण पुढच्या मनाने आपण कारभार करत राहूया। कालांतराने आता दोन्ही बाजूला बॅरिगेट लावलेले आहेत, मोठमोठे लोखंडाच्या पूल टाईप केलेला आहे, आणि एवढा रस्ता आकुंचित झाला आहे ज्याच्यामुळे स्कूल बसेस स्थानिक नागरिकांना चालायला कंटाळा येतोय। कंटाळा म्हणजे म्हणतात की कुठे ऍक्सिडेंट होतात आहे ह्याच्याकडे कुठे दुर्लक्ष केलं जात आहे। म्हणून काही दिवसापासून आम्ही स्थानिक पातळीवरनं, म्हणजे आम्ही गिरगावकर म्हणा, स्थानिक पातळीचे जे नागरिक म्हणा, त्यांच्याकडनं समस्या घेऊन आम्ही स्थानिक लेवलला आम्ही पांडुरंग सकपाळजींकडे गेलो, अरविंद सावंतजींकडे गेलो, त्यांच्यापुढे आमच्या व्यथा मांडल्या। त्यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर त्यांनी सगळी समस्या जाणून घेतली, त्यांच्या अधिकाऱ्यांना पण कळवलं, ते म्हणले की ह्यावरती आम्ही नक्कीच उपाय करू, तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका। पण कोणत्याही त्यांच्याकडनं SEC आणि MMDAकडनं कोणत्याही प्रकारे सहकार्य झालं नाही। शेवटी
पांडुरंग सकपाळजीने काल पर स्थानिक नगर जे आहेत आपले शिवसैनिक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की जो तुम्हाला त्रास होता त्यासाठी आपल्याला रसा उतरायला लागेल, शिवसेना तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, अडचणी काही संपायचं नाव घेत नाही आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खणकर आहेत. गणेश खणकर, तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात याची आम्हाला जाण आहे. मेट्रोच्या संदर्भातला विरोध हा राजकीय आहे हेही आम्ही ओळखतो, आणि आत्ताच्या घडीला या मेट्रोच्या संदर्भात विरोधकांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असं समजतो, त्यामुळे तुम्ही उत्तर द्या असं मी म्हणेन. या प्राप्त परिस्थितीला जबाबदार कोण आहे? गिरगावातून मराठी माणसाला हद्दपार करायचा हा प्रयत्न आहे का? गणेशजी, मला असं प्राथमिक दृष्ट्या एक काही वाटत नाही. मी आत्ता गौरव यांची प्रतिक्रिया ऐकत होतो. त्यांनी असं म्हणालं की MMRDA अधिकाऱ्यांसोबत आम्ही बसलो होतो, त्यांनी आम्हाला गृहीत धरलं आणि त्यांनी लोखंडी बॅरिगेट्स लावले त्यामुळे लोकांना त्रास होतो आहे. गौरव, तुम्ही गिरगावात राहत आहात, मी बोरुलीला राहतो. बोरुलीला राहणारा माणूस हा रोज मुंबईला त्याच्या कामधंद्यानिमित्त येत असतो. अनेक नागरिक गाडीने प्रवास करून बोरुलीला परत जात असतात. आता कधीकाळी मुंबईचं केंद्र म्हणून दक्षिण मुंबईला आपण मानत होतो, आजही गिरगाव हे आहे त्यापैकी. अनेक आमच्याकडचे लोक तिथल्या पेढ्यांमध्ये सोनारांच्या काम करायला येत असतात. बर, परिस्थिती अशी आहे की दक्षिण मुंबईतून आमच्याकडे येताना 2-3 तास लोक गाड्यांमध्ये बसून असतात. लोकलमध्ये येताना अक्षरशः लोंबकळत ताटकळत जीवावरती उधार होऊन ते येत असतात. भविष्यामध्ये मुंबई वाढते आहे, आणि जर का मुंबई वाढते आहे तर मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट करायला हवी. आज मी कुणी नाही केली या चर्चेत जाणार नाही. ज्यांची जबाबदारी होती त्यांनी नेमकं काय केलं आज त्याच्या मी भानगडीत पडणार नाही. पण मला एक त्याच्यावर मला वाटतं गौरव सागवेकर यांना काही बोलायचं असेल. पण मी गौरव आपल्याला थोडस थांबवतो. गणेश खणकर, कृपया पटपट पटपट आपल्याला बोलावं लागेल. मला हे सांगा, डेव्हलपमेंट होत असताना खणकर साहेब, मला वाटतं की आपण बीजेपीच्या वतीने बोलत आहात. ओके, मला इकडे कोणत्याही पक्षाच्या वतीने बोलत नाही, मी स्थानिक नागरिक म्हणून बोलत आहात. मी नागरिक नाहीये का मुंबईचा? मी बोरुलीच्या सगळ्या गोष्टी सांगत आहात. नाही, मी बोरुलीचा नागरिक नाहीये का? संदर्भात समस्या मांडायला आलेलो आहे. मी हेलिकॉप्टरने नाही जात गौरव, मी रोज तुमच्या सारखाच लोकलने प्रवास करतो. माझ्यासाठी हेलिकॉप्टर नाहीये कणखर साहेब. मग तू राजकीय पक्षाचं तुम्ही असं लेबल लावू नका हो साहेब. आमची गरज आहे, आम्ही बोरुलीला राहतो. मी नगरसेवक आहे. मुंबई महापालिकेतना 3 तास नगरसेवक गाडीत प्रवास करून येतात. कणखर साहेब, मी म्हणताय गौरव सागवेकर, मला सुद्धा एक मिनिट मला याच्यात एक सांगतो की 2-4-50 मराठी कुटुंबाचा विषय काढला म्हणून सांगतो तुम्हाला. मुंबईमध्ये मराठी माणूस टिकायचा असेल, अफोर्डेबल हाउसिंग आम्ही आणलं मराठी माणूस टिकावं म्हणून. ऐका गौरव, मी तुमचं ऐकून घेतलं ना, आता थोडं तुम्ही पण ऐका. हो साहेब, मुंबईमध्ये मराठी माणूस टिकायचा असेल तर अफोर्डेबल हाउसिंग आम्ही आणलं, त्यात राजकारण केलं, सपोर्ट केलं. म्हणून प्रवक्ता गणेश खणकर साहेब, त्याला कदाचित राग आला असावा मला असं वाटतं. एक मिनिट आता मी या चर्चेत हस्तक्षेप करतो. गणेश खणकर आणि गौरव दोघांनाही मी थांबण्यासाठी विनंती करतो आहे. कारण काय आहे, आपल्याला याच्यातून मुद्दा हातातून निसटू द्यायचा नाहीये. एक पटकन आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक माहिती या निमित्तानं चर्चेत घेतोय आणि त्याच्यानुसार पुढची चर्चा करणार आहोत. ते ग्राफिक्स आहे की कशा स्वरूपाचं कॉम्पेन्सेशन पॅकेज अर्थात नुकसान भरपाईचा विषय करण्यात आलेला आहे. गिरगाव काळवादेवी भागात सर्वाधिक प्रकल्पग्रस्त आहेत मेट्रोच्या अनुषंगाने. त्या प्रकल्प बाधितांसाठी विशेष पॅकेज आधीच जाहीर करण्यात आलेलं आहे. त्या प्रकल्प बाधितांना सध्या राहत असलेल्या क्षेत्रफळाच्या दुप्पट क्षेत्रफळाची जागा मिळणार आहे. पुनर्वसन नको असणाऱ्यांना त्याच भागात घरासाठी भाडं सुद्धा दिलं जात आहे. 3 वर्षांची भाड्याची रक्कम एकदम देण्याची तरतूद आहे आणि ती बऱ्याच ठिकाणी देण्यात सुद्धा आलेली आहे. स्थलांतरांसाठीच्या वाहतूक खर्चाला 25,000 रुपये देण्यात आलेले आहे. तात्पुरतं स्थलांतर आणि प्रकल्प पूर्तीनंतर मूळ ठिकाणी नव्या इमारतीमध्ये पुनर्वसन होणार आहे. प्रकल्प बाधितांच्या इमारतींचा क्लस्टर धर्तीवर विकास केला जाणार आहे.
आता ही माहिती मी आपल्या समोर ठेवतो आणि गौरव आता आपल्याला प्रश्न आहे माझा की मेट्रोच्या विविध मुद्द्यांना विरोध करत असणाऱ्या किती जणांनी पुनर्वसनाचं पॅकेज नाकारलंय. एका बाजूला पुनर्वसनाचं पॅकेज पण घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मेट्रोला विरोध पण करायचा, ही भूमिका योग्य आहे का? गौरव उत्तर द्या. अहो साहेब, प्रसाद साहेब, बळजबरीने तुमच्या घरावरती सजा आले, शासनवाले आले, तर तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून काय करणार? प्रथम गोष्ट ही, पहिलं तुम्ही आता म्हणालात की तिकडे त्यांना तिकडे मूळ ठिकाणी घर दिलं जाणार असं म्हणतात. साहेब, लेखी अजूनपर्यंत दिलं नाही आहे. आम्हाला प्रत्येक वेळेला इकडे स्थानिक अरविंद सावंत साहेब म्हणा किंवा काँग्रेसचे नेते पण म्हणा, भाई जगताप म्हणा किंवा पांडुरंग सकपाळ म्हणा, ह्यांच्याकडे आम्हाला नेहमी जातात, त्यांच्याकडनं आम्हाला सपोर्ट मिळतो, पण शासनाकडनं काय सपोर्ट मिळत नाही आम्हाला. काय लेखी दिलं अजूनपर्यंत त्यांनी? 450 कुटुंब मराठी कुटुंब आहेत, ह्यांना बेघर केलं, ह्यांना सांगितलं मूळ जागेवर दिलं, नंतर सांगतात की K3 म्हणून काबेदेवीला देणार. कोणत्या बेसिसवरती देणार? लेखी द्या ना मग आम्हाला, इकडच्या लोकांना लेखी द्या. आणि जो आजचा आंदोलनाचा विषय होता, इकडे तुम्ही BSTच्या बसेस बंद केल्या, परत मोठमोठे गाव ज्या स्थानिक गोष्ट होत्या, म्हणजे मुख्य करून BST बसेस बंद केल्या, मग टँकरनं चालतात, परत मोठे डंपर बिल्डरचे चालतात, परत पाण्याचे टँकर चालतात, हे कुठल्या बेसिसवरती चालतात? उत्तर घेणार आहोत. गणेश खणकर यांच्या चेहऱ्यावरचं हसू काय सांगतंय? गणेशजी, हे मुद्दे तर्कहीन वाटतायत का? कारण ऐकताना तरी असं गोष्ट स्पष्ट येते की बरोबरच हे मुद्दे गिरगावमध्ये अशा प्रकारची दुटप्पी भूमिका का असावी. दुसरा मुद्दा, तुम्हाला जर पुनर्वसनाचं पॅकेज द्यायचं आहे तर मुंबई मेट्रोनी लिहून का नाही दिलं अजून की होय अमुक गोष्टी मिळतील? नाही, मला असं वाटतं की या पुनर्वसनाच्या प्रकल्पाच्या बाबतीत यापूर्वी ज्या वेळेला याची चर्चा झाली होती त्यावेळेला या सर्वांसमोर हे प्रपोजल पॅकेज ठेवण्यात आलं, सर्वसंमतीने त्यावेळेला मंजूर करण्यात आलं. दुसरी भीती जी होती गिरगावच्या संदर्भामध्ये, मला आठवत आहे त्यावेळेला सर्वांच्या देखत मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच भागात घर मिळालं पाहिजे आमची प्राथमिकता असेल मेट्रोच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं. आत्ता जे गौरव सांगतायत, बघा मी मग परत एकदा सांगतो, बघा त्रास होतोय, आम्हालाही होतो, आमचे हायवे जाम झालेले आहेत, पण आम्हाला दिसतंय मेट्रो स्टेशन होत आहे, 6 महिन्यानंतर याच ठिकाणी आमची व्यवस्था होणार आहे. आज त्यांनी शेवटी सांगता सांगता एक उल्लेख केला की तिथे डंपर येत आहेत, टँकर येत आहेत. मला एक सांगा, मेट्रोच्या कुठल्या कामासाठी टँकर वापरले जात आहेत? मला काही हा प्रश्न सुटलेला नाही. म्हणजे मेट्रोला टँकरची आवश्यकता लागायला लागली आहे हे कुठल्या संदर्भात सांगतायत हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. डंपर आणले जात आहेत, असं आहे की ही सारी व्यवस्था मेट्रोची कामं आमच्या उपनगरात होत असताना ती रात्रीची होतात. मी त्याचं आंधळ समर्थन करणार नाही, पण किमान हे त्यांनी स्पष्ट करावं की नेमकं कुणाच्या बाबतीत हे त्यांचं म्हणणं जे आहे हे ते स्पष्ट सांगत नाही आहेत. अच्छा, आता याच्यावर दत्तू गव्हाणकरांचं मत आपण घेतोय, त्यानंतर संजय तिवारींना बोलतो करू. दत्तू गव्हाणकर, आत्ताच्या घडीला अचानक आंदोलन सुरू झालंय शिवसेनेचं आणि ते हिंसक आहे. काँग्रेसला या प्रकारची आंदोलनं मान्य आहेत? तुम्ही आता शिवसेनेचे नवे साथीदार आहात. सर्वप्रथम तुम्हाला सांगेन की तोडफोड या गोष्टीचं काँग्रेस पक्ष कधीही समर्थन करणार नाही. खळखट्याक हे आम्हाला कधी मान्य नाही आहे, नव्हतं, राहणारही नाही. हे तुम्ही सांगणार आहात ना शिवसेनेला? आता तुम्ही म्हणताय की शिवसेनेचे आम्ही साथीदार आहोत, अजून प्रक्रिया फार लांब आहे. अच्छा, आजच ते बोलायची गरज नाही, काँग्रेसने अजून समर्थन दिलं आणि सरकार अजून फॉर्म झालेलं नाही आहे. आता एक मिनिट साहेब, मला बोलू द्या, साहेब मला बोलू द्या, शुभेच्छा आहे, मला बोलू द्या, नंतर आपण बोला. 450 कुटुंब त्या ठिकाणी बेघर केली गेलेली आहेत. महत्वाचा मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होतोय आणि गिरगावकर आणि ठाकूरद्वारचे जे रहिवासी आहेत ते रहिवाशींनी आक्रमक होऊन हे आंदोलन छेडलं, शिवसेनेने त्याला साथ दिली, हे खरं आहे. आता त्या ठिकाणी माती डेब्रीज हा उचलण्याचा कार्यक्रम जसा आता खणकर साहेबांनी रात्रीचं का करत नाही, दिवसा तो केला देत. त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटमध्ये डीबी रियालिटी नावाचं एक विकासक आहे, त्या ठिकाणी रहिवाशांनी जर गाड्या लावल्या, आपल्या मोटरसायकल पार्क केल्या तर ते 10,000 दंड त्यांना लावला जातो. आणि डीबी रियालिटीच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या असतात, ते जे टँकर डंपर उभे असतात माती नेणारे, तर त्यांना कोणत्याही तऱ्हेचा दंड लावला जात नाही. असं काय गोष्टी तुमच्या लेखी कोणाच्या आदेशानं होतात ते सांगा. आताच्या घडीला राज्यात राष्ट्रपती शासन असतानाही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. दत्तू गव्हाणकर त्याच्या मागे कोण आहे? पूर्वी रामण्णा म्हणून जे MMADचे अधिकारी आहेत, मोठे अधिकारी, त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं
गौरव एक मिनिट, दत्तू गव्हाणकर उत्तर देत आहेत, त्यांचं उत्तर ऐकतोय आपण. सर्वप्रथम मी आता सरकार इथे नाही आहे, त्या ठिकाणी राज्यपाल आहेत, त्यामुळे सरकारावर ती राज्यपालांची जबाबदारी आहे. आणि प्रशासन, प्रशासकीय अधिकारी हे जे जे कोणी असतील ते या सर्व प्रकाराला, म्हणजे इव्हन त्या ठिकाणी अँब्युलन्स जायला अडथळा येतोय, फायर ब्रिगेडच्या गाड्या जायला अडथळा येतोय, त्या ठिकाणी लहान मुलं शाळेत जाऊ शकत नाही. दत्तू गव्हाणकर, माझा प्रश्न असा आहे की हे सगळं घडत असताना दक्षिण मुंबईत काँग्रेस उरलीच नाहीये का? त्यांना का नाही या आंदोलनात उतरावं असं वाटलं? शिवसेना कशी काय उतरली? असं आहे, त्या गिरगावकर जे रहिवासी आहेत त्यामध्ये अनेक काँग्रेसचे लोकही जे मतदान करतात काँग्रेसला, अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी आहेत. आणि तोडफोड करणे ही आमची संस्कृती नाही आणि ते आम्ही कधी मान्य करणार नाही. काँग्रेस याविरुद्ध निश्चितपणे आंदोलन छेडेल योग्य वेळ येतात. ठीक आहे, गणेश शंकर आपण पटकन बोला, मला संजय तिवारी. गव्हाणकर बोलले हे मी बोलायची गरज नव्हती आणि आता गौरव सुद्धा तिथे गिरगावात ना हेच सांगतायत. तिथे डंपर उभे असतात, तिथे टँकर उभे असतात. डीबी रियालिटीचं नाव मी नाही घेतला, हे आता गव्हाणकर म्हणालेत आणि गौरवचंही नेमकं तेच विश्लेषण आहे का? तर मला वाटतं आजची चर्चा आपली साधक बाधक होईल की नेमकी अडचणी डीबी रियालिटीची आहे की मेट्रोची आहे. अगदी, की तुम्ही मेट्रोच्या निमित्ताने आज MMRDA आणि डीबी रियालिटी सांगतो. गौरव सागवेकरांना विचारूया, त्यांच्याकडून उत्तर घेऊ. गौरव सागवेकर, खरी अडचण कोणाची आहे सांगा? एका कुठल्या विकासकाचा त्रास होतोय का तुम्हाला मेट्रो प्रकल्पांनी सर्वात जास्त त्रास होतोय? मी तुम्हाला सुरुवातीला बोलतो, दोन अडचण बोलले मी तुम्हाला, ऐका ना साहेब, ऐका ना. बोला. मला आता फक्त प्लीज कृपा करून काँग्रेस भाजप आणि जे संजय तिवारी साहेब कोणी अडू नका, एकच मिनिटं तुम्हाला सांगतो. फक्त कसं आहे की काही महिन्यापूर्वी ना आम्ही रामण्णांना भेटलो होतो, जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे MMRDA. स्थानिक तुम्ही चाई तोडल्या, स्थानिक सगळ्या बिल्डिंगी तोडल्या, त्यांच्या गाड्या आहेत, त्या गाड्या लावण्यासाठी आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही स्थानिक पातळीवरच कन्व्हिन्स केलं. म्हणजे प्रत्येक नेत्यांना आम्ही भेटलो, ओके, त्याच्यानं एक मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये पांडुरंग सकपाळ होते आणि MMRDA अधिकारी होते. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला एक स्टिकर देतो, तुम्हाला MK रोडवरती पार्किंग मिळेल, कोणताही तुम्हाला चार्ज द्यायची गरज नाही, तुमची गाडी टो करणार नाही. ठीक आहे, सर्वप्रथम हे बरोबर. मग आम्ही आमच्या तिकडे गाड्या लावतो तर हे कोणत्या बेसिसवरती 10,000 फाईन मारतात? आणि तेच फाईन डीबी रियालिटी कशी आली ते तुम्हाला सांगतो. मग डीबी रियालिटी मोठमोठे ट्रक राहतात, त्याला फाईन का नाही मारला जात? प्रश्न एक. प्रश्न दोन, की तुम्ही एससीसीवाले आणि MMRDA जे काही तुमचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, तुम्ही मोठे मोठे ट्रक बंद केले, म्हणजे सॉरी BSTचे बसेस बंद केल्या, मग कोणत्या बेसिसवरती तुम्ही त्यांना ऍक्सेस देतात? पाण्याचे टँकर हे एससीसीवाल्यांना कुठून लागतात? आणि जसं मगाशी प्रवक्ते साहेब, आपले भाजपाचे प्रवक्ते साहेब म्हणाले, कणकर साहेब, की हे रात्रीचं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे रहदारीला त्रास होणार नाही. मग हे सकाळच्या वेळेला पण चालू असतं, ह्याला जबाबदार कोण? शासन ना, ते अधिकारीच MMRDA. ठीक आहे, मुद्दे लक्षात गणेश कणकर अजूनही काही प्रश्न आहेत या मुद्द्यावर? तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत नाहीयेत का? कारण आम्हाला संजय तिवारींना चर्चेत घ्यायचं. तुम्ही त्यांना घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, मी त्यांनी सुरुवातीला आता खुलासा केला, मी दोन नावं घेतली. तुम्ही मगापासून दोन नावं बोलत आहात, पण आज तुमचं नेमकं आंदोलन कोणाच्या विरोधात होतं? रियालिटीच्या विरोधात होतं, MMRDA विरोधात होतं, आणि तुम्ही मगापासून पांडुरंग सकपाळ यांचं नाव घेतात. तुम्ही का नाही डीबी रियालिटीच्या साईटवर जाऊन त्यांना दम मारला? कोणी थांबवलं होतं? MMRDA अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन भेट घेऊ शकता, तर मग त्या कन्स्ट्रक्शनच्या साईटवर जाऊन तुम्ही का नाही थांबवलं? प्रवक्ते असून तुम्ही सांगता मला दम मारा, दम कसा मारू? सामान्य नागरिक आम्ही जाणार. तुम्ही आज काय प्रेमाची भाषा केलीत का? तुम्हाला दम नसेल मारायचा, नका मारू, पण दगडफेकीच्या समर्थनात उभे राहू नका. गौरव, तुम्ही किमान गोष्ट तुमच्याकडून अपेक्षित करतो. तुम्ही चॅनलवर बोलताय, तुम्ही स्पष्ट बोलत नाही आहात, पण या तुमच्या स्पष्ट न बोलण्यात अनेक अर्थ निघतायत. ऐका, एकदा स्पष्ट बोला, कोणाच्या विरोधात आहे? सामान्य नागरिकांचा रोष आहे तो. अरे, तो सामान्य नागरिकाचा रोष आहे. आता तुम्हीच म्हणालात की सामान्य नागरिकांच्या, तुमची भूमिका ही संदिग्ध आहे. बघा, तुम्हाला जो त्रास होत असेल मी तुमच्या बाजूने उभा कार्यकर्ता म्हणून, पण तुम्ही स्पष्ट बोलत नाही. ठीक आहे, गणेश कणकर आणि गौरव, मी दोघांनाही आता थांबायची विनंती करतो. संजय तिवारी, तुम्ही त्रयस्थ व्यक्ती म्हणून या प्रकरणाकडे बघा आणि आता तुमचं पहिलं मत द्या की एखाद्या भागातला विकासकाचा मुद्दा आणि त्याचबरोबर राज्यात येऊ घातलेला महत्वाचा पायाभूत सेवा सुविधांचा प्रकल्प, या दोन्हीच्या मध्ये जर समजा माणूस चिरडला जात असेल तर त्याच्या अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे, हे 100% बरोबर आहे. पण अचानक शिवसेना NDAतून बाहेर पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी बरोबर हिंसक आंदोलन कसं करायला लागली?
प्रसाद जी आपण प्रस्तावनेमध्ये जे बोललात की मध्यंतरी यांनी हे आंदोलन गुंडाळून ठेवलं होतं, आपण जे सुचवता ते बरोबर आहे. प्रत्यक्ष जो महाराष्ट्राचा एक एक नागरिक हे कार्यक्रम बघतोय किंवा शिवसेनेची नवीन भूमिका बघतोय त्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उचल घेत असेल. ही जी टायमिंग आहे ही टायमिंग महत्त्वाची आहे. आतापर्यंत गप्प बसले होते मेट्रो प्रकरणावरती, आता दगडफेक सुरू झाली आहे. आजच आपण बघितलं असेल संसदेमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन केलं, घोषणाबाजी केली, शेतकऱ्यांचा प्रश्न उचलला, अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना मदतीचा प्रश्न उचलला. मला सांगा ही जी टायमिंग आहे ही टायमिंग थोडीशी चिंताजनक आहे. जनतेने मतदारांनी यांना जे मत दिलं ते घोषणा करण्यासाठी नव्हे, दगडफेक करण्यासाठी नव्हे, यांना सरकार स्थापन करण्यासाठी दिलं. जर तुमचं भाजपशी काही प्रॉब्लेम आहे, आपणच सांगितलं आपल्याकडे 170 किंवा 175 खिशामध्ये आहेत, ते कुठे पडले मला माहीत नाही, बाबुराव अर्नाळकर किंवा फास्टर फेणेंना विचारावं लागेल. पण ते जर 170-175 मिळत नसतील तर त्यांना शोधा, सरकार स्थापन करा. त्याच्यासाठी आपल्याला मतदारांनी मत दिलंय, महाराष्ट्राने कौल दिला आहे. बरं, ते न करता हे सगळं जे चाललंय. पण मग संजय तिवारी, आताच्या घडीला अचानक आंदोलनाच्या साठी चर्चेत येणं, आंदोलन करणं आणि पुन्हा आपली भूमिका ठसवण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नाही म्हणून आलेल्या अस्थिरतेतून आहेत का? नाही म्हणायला वाव नाहीये प्रसादजी, होच म्हणावं लागेल. आपण जे शीर्षक ठेवलंय कार्यक्रमाचं, शिवसेना बिथरली, मी असं म्हणेन हे दबावाचं राजकारण आहे. शिवसेनेचा एक अभ्यासक म्हणून एक राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी या नात्याने जर आपण या ठिकाणी या विषयावर बघितलं तर असंच दिसेल की सुरुवातीपासूनच दबावाचं राजकारण हे शिवसेनेला उत्तम रीतीने येतं आणि ते त्याच आपल्या हुकमी पत्त्याकडे आज परत आलेले आहेत. दबावाचं राजकारण राज्यशास्त्रामध्ये महत्त्वाचं आहे. ठीक आहे, दबाव शिवसेनेचं हे दबावाचं राजकारण असेल तर त्याचे परिणाम काय याची चर्चा पुढच्या भागात करू. आपण लवकरच जाहिरातीची एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येतोय. लक्षवेधीचा पुढचा भाग चुकवू नका. कुणाचा